दिस इज गौरव फ्रॉम टीम इन्फिनिटी. सो मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असेल फ्लूड फ्लायव्हील आणि टॉर्क कन्व्हर्टर. तर बऱ्याचशा लोकांना डाऊट असतो की फ्लूड फ्लायव्हील आणि टॉर्क कन्व्हर्टर हे दोन वेगळे कॉम्पोनंट्स आहेत. तर तुमचा डाऊट बरोबर आहे की हे दोन टोटली डिफरंट कंपोनंट्स आहेत. फक्त हे जो दोन कंपोनंट्स आहेत ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये वापरल्या गेल्यामुळे थोडासा आपल्याकडे डाऊट येतो की लाईक हे दोन सारखेच आहेत का. तर बघूया आज नक्की फ्लूड फ्लायव्हील आणि टॉर्क कन्व्हर्टरमध्ये काय फरक आहे आणि दोघांचं काम कसं आहे. ठीक आहे, सो पहिले आपण बघूया की फ्लूड फ्लायव्हील कसं काम करतं. तर तुमच्यासमोर एक इमेज आहे फ्लूड फ्लायव्हीलची, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आपण पहिले कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की एक ड्रायव्हिंग मेंबर आहे जो उजव्या साईडला तुम्हाला दिसतो आहे की ड्रायव्हिंग मेंबर आहे, आणि त्याचप्रकारे एक ड्रिव्हन रोटर आहे. आता ह्या दोन रोटर्स ज्या आहे त्यांच्या कॉम्बिनेशनमुळे गेअरबॉक्सचा जो आउटपुट शाफ्ट आहे हा आउटपुट शाफ्ट जो आहे त्याला आउटपुट मिळते आणि गेअरबॉक्सला इनपुट मिळतो. सो आता हे काम कसं करतं. पूर्ण फ्लूड फ्लायव्हीलमध्ये एक विशिष्ट प्रकारचं फ्लूड भरलेलं असतं आणि हे टोटल असेंब्ली सील्ड असते, म्हणजे कुठचंही फ्लूड बाहेर लीकेज व्हायचे चान्सेस नसतात. ठीक आहे, आता इंजिनचा जो क्रँकशाफ्ट आहे, जेव्हा आपलं इंजिन रोटेट होतं तेव्हा पूर्ण केसिंगच्याद्वारे ड्रायव्हिंग मेंबर जो आहे तो रोटेट व्हायला सुरुवात करतो. एकदा का ड्रायव्हिंग मेंबर रोटेट व्हायला सुरुवात झाला की आतला जे फ्लूड आहे त्यालाही गती मिळते आणि त्या गतीमुळे आतला जो ड्रिव्हन रोटर आहे तोही फिरायला हळूहळू सुरुवात करतो. जर तुम्ही नीट बघितलं तर ड्रिव्हन रोटरवरती हा आउटपुट शाफ्ट आहे. हा जो आउटपुट शाफ्ट आहे त्यामुळे काय होणार की आउटपुटला एक पॉवर मिळणार जो तुमच्या गेअरबॉक्सच्या इनपुटला असेल आणि तुमचा गेअरबॉक्सचा इनपुट शाफ्टही फिरायला लागेल. यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ड्रिव्हन जो शाफ्ट आहे त्याचा गती ड्रायव्हिंग शाफ्टच्या वरती कधीच जाऊ शकत नाही, कारण जो क्रँकशाफ्टकडनं जो इनपुट येणार आहे तो ड्रायव्हिंग मेंबरला फिरवतो आणि त्यामुळे पाण्याचा एक व्हर्टेक्स फ्लो सुरू होतो आणि त्यामुळे जो ड्रिव्हन रोटर आहे त्या ड्रिव्हन रोटरवरती पाण्याचा मारा बसतो आणि तोही त्याच स्पीडने मॅक्झिमम त्याच स्पीडपर्यंत जाऊन आउटपुट शाफ्टला म्हणजे गेअरबॉक्सच्या इनपुट शाफ्टला फिरवू शकतो. ठीक आहे, तर हे होतं आपलं एक्सप्लेनेशन फ्लूड फ्लायव्हीलबद्दलचं. सो आता आपण बघूया की टॉर्क कन्व्हर्टर नक्की कसं काम करतं. टॉर्क कन्व्हर्टरमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत, इम्पेलर, टर्बाईन आणि त्या दोघांच्यामध्ये जर तुम्ही नीट बघताय तर एक दुसरा तिसरा पार्ट आला आहे त्याचं नाव आहे स्टेटर. ठीक आहे, आता होतं काय की सुरुवातीला जो इम्पेलर आहे त्या इम्पेलरला इनपुट मिळते इंजिनकडनं. आता ह्या इनपुट जो आहे इंजिनकडनं जो मिळत आहे तो इनपुट काय होतो की त्याच्यामध्ये फ्लूड असल्यामुळे टर्बाईनला फिरवायला सुरुवात करतो. ऑटोमॅटिक गाड्या जर तुम्ही आजकालच्या बघितल्या तर ब्रेक सोडताच गाड्या पुढे क्रीप करायला सुरुवात करतात, है ना. सो इम्पेलर जेव्हा फिरायला लागतो तर आतमधलं जे फ्लूड आहे ते फ्लूड टर्बाईन्स जो आहे आपली ही जी टर्बाईन आहे त्या टर्बाईनच्या आतल्या ब्लेड्सला फिरवायला सुरुवात करतात. त्यामुळे हळूहळू टर्बाईनची ही गती वाढत जाते आणि टर्बाईनकडनं आउटपुट मिळते आपल्या गिअरबॉक्सला. यामध्ये विशिष्ट अशी एक गोष्ट आहे ज्याला म्हणतो आपण स्टेटर. या स्टेटरचं काम असं आहे की जेव्हा टर्बाईनच्या वेन्समधून तुम्हाला जेव्हा आउटपुट मिळतं ते आउटपुट परत इम्पेलरवर न जाता तुम्हाला ते स्टेटरवर मिळतं आणि स्टेटरकडनं 90 डिग्रीच्या अंशात हा फोर्स परत मागे जातो आणि टर्बाईनवर जातो. त्यामुळे आपला जो टॉर्क आहे तो मल्टिप्लाय होतो आणि आपल्याला आउटपुट आहे तो अजून चांगला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो कळलं असेल की फ्लूड फ्लायव्हील आणि टॉर्क कन्व्हर्टरमधले काय फरक आहे. थँक्यू.